मराठी भाषेचा डंका मारणारे राजकीय पक्ष व महाराष्ट्र सरकार नेमकं करत आहे काय? 600 पेक्षा जास्त मराठी शाळेचा विद्यार्थ्यांचा घेतला आहे बळी, राज्य सरकार व शिक्षण विभाग आहे कुठे? नमस्कार, मी विनायक कांबळे, आधार विश्लेषण मध्ये आपलं स्वागत आहे। आणि आजच्या या विश्लेषण मध्ये आपण बघणार आहोत की मराठी ही मातृभाषा आहे, या मातृभाषा जिवंत राहण्यासाठी अनेक राजकीय पक्ष, उदाहरणार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेक आंदोलनं केली, मराठी पाट्या लावा हे लावा असं झालं। आणि शिवसेनेचं सरकार जे मराठी भाषेचा व हिंदुत्वाचा नारा जे लावत आहेत, आज त्याच महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा वाचं जे शैक्षणिक जे वर्ष विद्यार्थ्यांचं व शाळेंची जी लूट चालली आहे त्याकडे ते लक्ष देणार का, या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपला आधार न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा। आम्ही वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्र घेत असतो। आपल्या व्हिडिओ आवडले असतील तर तुम्हाला लाईक करा व शेअर करायला विसरू नका। तर आजच्या या भागामध्ये आपण जे मुद्दे घेतले त्यावर आपण करणार आहोत चर्चा। तर या भागामध्ये आपण जे शैक्षणिक वर्ष जे मुलांचं नुकसान व शाळेंकडून फीची जी अवहेलना होत आहे व फीस जी लुबाडली जात आहे, अक्षरशः लुबाडणूक होत आहे, यासह एक औरंगाबादचा जो महत्वाचा विषय त्यावर आपण चर्चा करणार होता। आपण आता सुरुवातीला घेऊ औरंगाबादचा विषय। अव 2 दिवसांपूर्वीच विवेकानंद अकॅडमी औरंगाबाद येथे प्रचंड मनस्ताप झाला आहे पालकांना। चक्क त्यांच्या घरी बेल वाजली आणि पत्र आलं, शाळेकडून पत्र आलं की आपल्या पालकांना शाळेतून काढून टाकण्यात आलंय, त्यांना आपला दाखला, त्यांनी चक्क शाळेने दाखला पाठवून दिला। इतका मोठा भयानक प्रकार होऊन साधारण 3 ते 4 दिवस उलटलेले आहेत, मात्र कोणत्याही माध्यमांमध्ये किंवा कोणत्याही विभागाकडून, शिक्षण विभाग असेल किंवा शिक्षण मंत्री असेल, कोणाकडूनही या विषयावर पुन्हा आवाज उचलण्यात आलेला नाही। हा विषय आहे तसाच बंद पडला आहे। तर नेमका विषय असा आहे की विवेकानंद अकॅडमी आहेत औरंगाबादला, त्यांची मराठी शाळा आहेत 1 ते 10 पर्यंत। शाळा अत्यंत सुंदर शाळा आहे, तिथला स्टाफ सुद्धा अत्यंत चांगला आहे। या शाळेचं जर आपण बॅकग्राऊंड बघितलं तर त्या शाळेने आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक खेळाडू दिले आहेत, अनेक डॉक्टर्स दिले आहेत, अनेक वैद्यकीय क्षेत्रात मोठे अधिकारी या शाळेने दिले आहेत। अत्यंत चांगलं बॅकग्राऊंड असणारी ही शाळा आहे। या शाळेचा निकाल सुद्धा 100% निकाल लागतो या शाळेचा। ज्या पद्धतीने आज मराठी भाषा किंवा मराठी वर्गांना जे दारिद्र्य प्राप्त होत आहे या महाराष्ट्रामध्ये, मराठी संस्कृतीमध्ये, महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो त्या भूमीमध्ये, अशा भूमीमध्ये या शाळेला आणि या शाळेच्या विद्यार्थ्यांना हे सरकार आणि माननीय मुख्यमंत्री आणि ज्या शिक्षण शालेय शिक्षण ज्या मंत्री आहेत वर्षा गायकवाड, या प्रकरणाकडे लक्ष घालणार का व त्यांना ते वाचवणार का? 643 विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी नोटीस पाठवण्यात आल्या या शाळेकडून। आणि आपल्याला या 2020 ते 2021 वर्षाकरता आपलं ॲडमिशन रद्द करण्यात आलं आहे व आपल्याला शाळेकडून दाखला पाठवण्यात आला आहे व आपण दुसऱ्या शाळेमध्ये आपण ॲडमिशन घेऊ शकता, अशा पद्धतीचं लेटर पाडून शाळा चक्क बंद करण्यात आली आहे। या शाळेचा शिक्षक वर्ग सुद्धा अत्यंत चांगला वर्ग आहे। साधारण ऑफिसचा स्टाफ पकडला तर 30 ते 35 कार्यालयीन कर्मचारी व शिक्षक धरून 30 ते 35 स्टाफ आहे। गेली 1.5 वर्षांपासून यांना कोणत्याही प्रकारचा संस्थेने पगार दिलेला नाही। अशा प्रकारची महाराष्ट्रात अनेक उदाहरणं आपल्याला मिळतील, मात्र ह्या शाळेचा रिझल्ट 100% आहे। अनेक शाळा ज्या महाराष्ट्रातल्या आपण म्हणू शकतो शासकीय शाळा असतील किंवा मग मराठी शाळा, बंद पडण्याचे कारण तिथे ॲडमिशन होत नाही, मात्र ह्या शाळेमध्ये पालकांचा ओढ भरपूर आहे, ओघ भरपूर आहे या शाळेमध्ये, ॲडमिशन प्रचंड होतात। कारण या शाळेचा रिझल्ट चांगला आहे, शिक्षक चांगले आहेत आणि 100% आतापर्यंत रिझल्ट लागले अशी गुणवंत ही शाळा होती। मात्र ही शाळा संस्थापकांनी का बंद केली व ज्या भाषेचा आपण डंका वापरतो की मराठी भाषा झालीच पाहिजे, मराठी पाट्या लागल्या पाहिजे, मराठी भाषेला प्राधान्य देण्यात आलं पाहिजे, मग ही राजकीय पक्ष किंवा ही सरकार नेमकं करत काय, काय चुकी आहे या पालकांची की त्यांच्या त्यांना कोणतीही पूर्वकल्पना न घेता डायरेक्ट दाखले पाठवून ही शाळा बंद करण्यात आली। इतका गंभीर विषय आहे। एकीकडे करोनाचं संकट आहे, अनेक पालकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, ते कशी उपजीविका भागवायची या तणावात आहेत, आणि आता आता आपल्या बालकांचं काय होणार, त्यांना नोटीस आल्यात, ह्या प्रचंड तणावामध्ये
जेव्हा त्यांना नोटीस आल्या ते शाळेवर गेले, तर शाळेत कार्यालयामध्ये प्राचार्य असतील किंवा संस्था संचालक कोणीही त्यांना भेटलेले नाही. इतका गंभीर प्रसंग आहे तर याकडे प्रशासन लक्ष कधी घालणार? या 643 एक दोन नव्हे तर 643 विद्यार्थ्यांचं भवितव्य आता अंधारात पडलेलं आहे. या पालकांकडून डोनेशन घेण्यात आलं होतं, रेग्युलर फीस सगळ्यांनी भरत होती, सगळं चांगलं असताना ही शाळा का बंद करण्यात आली? त्यामागे आम्ही जाणून घेतलं शिक्षकांकडून व पालकांकडून, तर ह्या शाळेचा उद्देश आहे की त्यांना इंग्लिश मिडियमचे क्लास वाढवायचे आहेत आणि इथून त्यांना जास्त उत्पन्न होत नाही, त्यामुळे इंग्लिश वर्गाचे वर्ग वाढवून शाळेला जास्तीत जास्त कमाई करायची आहे. त्यामुळे हे जे फक्त व्यावसायिक रूपाने आता शाळेकडे बघितलं जातं, तर अशा संस्था चालकांवर का महाराष्ट्र शासनाने कारवाई करू नये? कारण तिथे विद्यार्थी प्रचंड आहेत, ऍडमिशन होतात आणि सगळं काही चांगलं चालत असताना या शिक्षकांवर आणि पालकांवर जो अन्याय झाला आहे, त्याला महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे सुद्धा अपेक्षेने बघू शकतो. कारण त्यांचा मराठी हा मुद्दा आहे, मराठी माणसांसाठी मराठी भाषेसाठी ते अनेक आंदोलनं करतात, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या आंदोलनात उतरून या पालकांचं व जे विद्यार्थी आहेत त्यांचं नुकसान हे भरून काढणार का? आता याकडे लक्ष वेधणं गरजेचं आहे की फक्त राजकीय फायद्यासाठीच ती आंदोलनं घेतली जातात. आता इथून पुढे ते नागरिकांच्या लक्षात येईल आणि ते त्यांचा मुद्दा असेल तर ते उचलून त्यांना न्याय मिळवून देतील, त्यामुळे ह्या मुद्द्याकडे पाहणं फार गरजेचं आहे. आज आपण महाराष्ट्रातली परिस्थिती जर घेतली तर मराठी अनेक जिल्हा परिषद शाळा आहेत त्या बंद पडतायत, तिथे विद्यार्थी ॲडमिशन घेत नाहीत, मात्र प्रायव्हेट शाळा प्रचंड चालत आहेत, प्रायव्हेट क्लासेस प्रचंड चालत आहेत. याकडे आपल्या विभागाने कधी बघितलं का? कारण आज करोनाचं संकट जेव्हा आपल्या देशावर आलं, त्यावेळेला सरकारची, केंद्र सरकारची आणि महाराष्ट्र शासनाची जी फजिती होताना आपण बघत आहे, त्याचं कारण एकमेव कारण आहे की यांनी या विभागाकडे कधी लक्ष दिलं नाही. आरोग्य विभाग असेल किंवा शैक्षणिक विभाग असेल, यांच्या बजेटमध्ये फंडिंग त्यासाठी फार तुटपुंजी फंडिंग पडतं आणि त्याचाच परिणाम म्हणून आज करोनामध्ये इतकं प्रचंड संकट सरकारला सामोरं जावं लागत असेल, त्यांची फजिती उडत आहे, अनेक नागरिकांचे प्राण जात आहे. ज्या पद्धतीने करोनाची सुनामी राज्यावर व देशावर आली व सगळ्यांची फरफट झाली, त्या पद्धतीने जर तुमची महाराष्ट्राची मराठी भाषेला वाचवायचं असेल, मराठी शाळांना वाचवायला असेल, तर शासनाने योग्य वेळी जर त्याकडे लक्ष दिलं, योग्य वेळी जर त्यांना योग्य तो फंड दिला, तर या शाळा वाचू शकतील आणि मराठी विद्यार्थी घडू शकतील. तर यापूर्वी तुम्ही उदाहरण घ्या, मराठी शाळांमध्ये घडलेले IAS ऑफिसर नाहीत का, जिल्हाधिकारी नाही का, मोठे अधिकारी डॉक्टर शिक्षक झाले नाहीत का? जे शासकीय जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकून इतके मोठे अधिकारी झाले, मग आताच का ते होऊ शकत नाही? कारण याकडे एकच मुद्दा दिसतो की सरकारने जाणून बुजून या शाळांकडे दुर्लक्ष केले, ह्या शाळा त्यांना बंद पाडायच्या आहेत. कारण सगळे शिक्षण सम्राट जर आपण बघितले तर राजकीय क्षेत्रातलेच आहेत, ते एक एक व्यक्ती, एक एक आमदार खासदार प्रचंड मोठे 400-500 एकरचे कॅम्पस टाकू शकतो. ज्युनियर पासून तर मेडिकल कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज, सगळे जर एक माणूस करू शकतो तर हे सरकार का करू शकत नाही? शासकीय लेवलला जर सरकारी शाळांचा दर्जा जर तुम्ही चांगला सुधारला, तिथे चांगले शिक्षक नेमले, त्यांना चांगला पगार दिला, तर शासकीय शाळाच का चालणार नाही? मात्र ही सरकारचीच इच्छाशक्ती नाही, कारण तिथे बसलेले सगळे गब्बर, सगळे शिक्षण सम्राटच ह्या मंत्रिमंडळात बसले, त्यामुळे त्यांना त्यांच्या वैयक्तिक संस्था वाढवायच्या, संस्था मोठ्या करायच्या, त्यांना गोरगरिबांना शिक्षण देऊन मोठं करायचं नाही, हे धोरण स्पष्ट आणि सरळ दिसत आहे. अनेक तुम्ही शाळा घ्या, त्यांना ग्रँट सरकारकडून दिली जात नाही, त्यांना पगार वेळेवर दिले जात नाही, 15-15, 20-20 वर्ष ती लोक झटतायत की आज तरी आमच्या शाळेला ग्रँट मिळेल आणि आम्हाला पगार मिळेल, आणि संस्था चालकही या शिक्षकांना वापरून घेतात आणि 15-15 वर्षानंतर त्यांना चक्क काढून टाकतात. या विषयाकडे जर सरकारने गांभीर्याने बघितलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये मराठी भाषाच काय, तर शिक्षणापासून सुद्धा अनेक वर्ग वंचित राहू शकेल. आणि जे टॅलेंट गोर गरीब जनतेमध्ये आज बघू शकतो आपण, मोठमोठे ऑफिसर झालेले आहेत, IAS ऑफिसर रिक्षा चालकांची मुले झालेली आहेत, कचरा वेचणाऱ्यांचे असतील, अनेक उदाहरणं आपण बघितले,
मग यांच्याकडे पैसे नाहीत, जर यांना सरकारने सुविधा पुरवल्या नाहीत शासकीय शाळेमध्ये, तर ती मोठी होणारच कशी? त्यामुळे सरकार जाणून बुजून या गरिबांमध्ये टॅलेंट असलं तरी त्यांना दाबणार का? ही वेळ आता येऊन ठेपले. अनेक बोगस इंग्लिश माध्यमांच्या शाळा असतील, इतर शाळा पैशावाल्याने उघडल्या, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या अधिकृत परवानग्या नाहीत. शासन त्यांची यादीसुद्धा अधिकृतपणे डिक्लेअर करतं, मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. भविष्यात जर शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवायची असेल, गोर गरिबांमध्ये जे हिरे दडले त्यांना मोठ्या पदांपर्यंत त्यांचं टॅलेंट वरती आणून त्यांना तिथपर्यंत खऱ्या अर्थाने पोचवायचं असेल, तर सरकारला त्यांच्याच शासकीय शाळांवर नियंत्रण, लक्ष आणि फंड वाढवून त्याकडे लक्ष देण्याची फार गरज आहे. आणि तिकडे जर सरकारने चांगले शिक्षक आणि चांगल्या साधन सामुग्रीने शाळा उपलब्ध करून दिल्या, तर ह्या इंग्लिश मीडियम असतील किंवा इतर शाळांमध्ये का नागरिक जातील? आज लाखो रुपयांची लूट करतायत, तिकडे नागरिकांना जाण्याची इच्छा मुळीच नाही, मात्र शासनाचाच उदासीनपणा असल्यामुळे त्यांना तिकडे जावं लागतं. त्यामुळे शासन आता औरंगाबादमध्ये जो विषय घडलेला आहे, 643 मुलांचा जो बळी जाणार आहे, त्यांचं करिअर खराब होणार आहे, 600 कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत, याकडे आता शासन त्या निमित्ताने लक्ष घालतं का? आणि त्या निमित्ताने शासनाने इतर त्यांच्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत तिकडे ते लक्ष देणार का? आता हे बघणं गरजेचं आहे. यापुढेही आधार न्यूज अशा वेगवेगळ्या सामाजिक शैक्षणिक विषयांवर वेळोवेळी आवाज उठवतच राहतं आणि ते उठवतच राहणार आहे. आपण यानिमित्त भेटलो आहोत, पुन्हा एकदा पुढील अंकामध्ये वेगळा विषय घेऊन आपण भेटत राहणार. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.